धरणाचं काम सुरू झाल्यानंतर लाभ क्षेत्रामध्ये सातारा तालुक्यातील अनेक गावांवर पुनर्वसनाचे शिक्के हे त्यावाला पडले होते. आता सातारा तालुक्यातलं बऱ्यापैकी पुनर्वसनाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि अजून पण शिक्के जे आहेत पुनर्वसनाचे हे तसेच राहिलेले आहेत. तर ते उठवण्याच्या संदर्भात आज कलेक्टरांची भेट घेऊन त्यांच्याशी तसं मागणी त्यांच्याकडे दिली किंवा लवकर सातारा तालुक्यातले शिक्के जे आमचे पुनर्वसनाचे आहेत दुर्मुडीचे ते उठवून द्यावेत. म्हणजे लोकांना ज्या अडचणी येतात परवानग्या काढणं वगैरे या सगळ्याच्यातनं सातारा तालुक्यातले बहुतांशी सगळ्यांचेच विषय संपतील. आणि दुसरं म्हणजे पुनर्वसनाचे पण काही विषय उरमोडीच्या अंतर्गत वेणेखोल असेल लावंगरचे एक उपसा सिंचन योजनेचा आमचा सातारा तालुक्यातला विषय त्याचबरोबर लुमणेखोलचे काही असे त्या संदर्भात पण बैठक एक कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली व्हावी. कारण अतिशय शेवटच्या टप्प्यामधले काही पुनर्वसनाचे विषय आमचे राहिलेले आहेत आणि ते जर तातडीनं शासनानं आणि अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सोडवले तर उरमोडीचं पण पुनर्वसनाचे प्रश्न हे बऱ्यापैकी या तालुक्यातले संपतील. तर 26 तारखेला ती सुद्धा बैठक लावण्याच्या सूचना या कलेक्टर मॅडमनी दिलेल्या आहेत.